सर्व स्पर्धा परीक्षांचे एकत्रीकरण. नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी यू पी एस सी रिव्ह्यू या युट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 ऑगस्ट 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण असं प्रसिद्ध पत्रक जारी करून खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा विषय बघूया. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहेत. तर थोडक्यात सांगतो मी की जसे की ग्रुप ए माध्यमातून राजपत्रित परीक्षा होत होत्या, या परीक्षा बऱ्याच होत्या. राजपत्रित परीक्षांमध्ये गट अ आणि गट ब असे दोन प्रकार पडत होते. तर आता आयोगाने त्या दोन्ही परीक्षांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नेमका एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय ते जाणून घेणार आहोत. तसेच अराजपत्रित गट ब आणि गट क ही परीक्षा वेगवेगळ्या होत्या, तर त्या संदर्भातही आयोगाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तेही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्याच भल्यासाठी हा चॅनल खोलण्यात आलेला आहे. त्याबरोबर अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलही जॉईन होऊ शकता. ज्या अपडेट यूट्यूबवर देणे शक्य नाही ते आपण टेलिग्राम चॅनलवर देत असतो. मित्रांनो माफ करा, मोठं प्रसिद्ध पत्रक आहे त्यामुळे व्हिडिओही मोठा होऊ शकतो. आपल्याला जर प्रसिद्ध पत्रक बघायचे असेल तर टेलिग्राम चॅनल टाकण्यात आलेले आहेत, आपण तेथे जाऊन बघू शकता. तर विषय समजला असेल की परीक्षांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर नेमकी काय सुधारणा आहे आणि कारणे काय आहेत ते बघूया. पहिलं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरता राबवण्यात येणाऱ्या विद्यमान भरती प्रक्रियेमुळे परीक्षेची वाढलेली संख्या, बरोबर आहे, बऱ्याच परीक्षांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. गट असाठी विविध स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात हे एक कारण आहे. उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, एम पी एस सीवर ताण येत आहे. भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, बरोबर आहे. बरेच विद्यार्थी एम पी एस सीला नावं ठेवतात की भरती प्रक्रियेचा रिझल्ट लवकर लागत नाही, परंतु उमेदवारांनी लक्षात घ्या की तीही एक संस्था आहे, तिला अत्यावश्यक सेवा यामध्ये टाकलेले नाही. ज्यावेळेस तिला अत्यावश्यक सेवेमध्ये टाकलं जाईल त्यावेळेस तुमच्या मागण्या या वेळोवेळी पूर्ण होतील, परंतु सध्या ती अत्यावश्यक सेवेच्या बाहेर आहेत. या संदर्भातील एम पी एस सीच्या आयोगाच्या अध्यक्षांनी पण सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता की आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये टाका, त्यामुळे विद्यार्थ्यांचा होणारा जो संभ्रम आहे तो दूर होईल. परंतु असो, आपला आजचा विषय जाणून घेऊया. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करवायच्या विविध उपाययोजना, भविष्यातील भरती प्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुवांशिक बाबींचा साकल्याने विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा आपण बघूया. आता पहिली सुधारणा म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरता यापुढे पारंपरिक वर्णात्मक स्वरूपाचा मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. आता बरेच विद्यार्थी यामध्ये धक्क्यात गेले असतील की पारंपरिक वर्णात्मक गट अ आणि गट ब असं दोन्हींसाठी का म्हणतोय. तर लक्षात घ्या, जे राजपत्रित गट अ आणि गट ब यांसाठी ही मेथड आहे वर्णात्मक, जी नुकतीच 2023 लागू होणार आहेत. म्हणजे जे पी एस आय, एस टी आय, ए एस ओ हे सारखे पद आहे त्यांसाठी ही सूचना नाही, त्यासाठी सूचना देण्यात आलेली आहेत, आपण ते बघूया पुढे पण. परंतु येथे लक्षात घ्या, राजपत्रितमधील गट अ आणि गट ब यांसाठी मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येते, आपल्याला ही माहितीच आहे. इथे मी तुमचा डाऊट क्लिअर करण्यासाठी हे वाक्य वाचतो. राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट अ गट ब, राजपत्रित या शब्दावर ध्यान द्या, राजपत्रित गट अ गट ब पी एस आय, एस टी आय आणि ए एस ओ हे अराजपत्रित पदे आहे. तर राजपत्रित गट अ गट ब संवर्गातील पदभरतीकरता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. लक्षात आले, याआधी काय होत होतं बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा यांसाठी उमेदवार जर पात्र ठरवायचे असते तर त्यांसाठी वेगवेगळी पूर्वपरीक्षा होती. परंतु आता तो निर्णय बदललेला आहे, या सर्व परीक्षांसाठी फक्त एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. पुन्हा एकदा सांगतो की स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तसेच राज्य सेवा, त्याचबरोबर कृषी सेवा, वनसेवा यांसाठी वेगवेगळे पूर्वपरीक्षा घेण्यात येत होती, परंतु आता ती बंद करून या सर्व पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट गट ब संवर्गाकरता यापुढे महाराष्ट्र सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वस्पर्धा परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, पुन्हा एकदा, राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेकरता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरता उमेदवाराने दिलेला विकल्प हा हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरता अर्ज समजण्यात येतील व त्याच्या आधारे तसेच भरवायच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाचा मुख्य परीक्षेसाठी पात्र करवायच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जारी करण्यात येईल. आता मी सांगतो त्याकडे लक्ष द्या. लक्षात घ्या, बऱ्याच उमेदवारांना वन अधिकारी व्हायचे असते, काही उमेदवारांना कृषी अधिकारी व्हायचे असते, बऱ्याच उमेदवारांना तहसीलदार व्हायचे असते, डेप्युटी कलेक्टर व्हायचे असते, काहीला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाण्याचा म्हणजे अभियांत्रिकी शाखेमध्ये जाण्याचा ती त्यांची पसंती असेल. तर लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस पूर्वपरीक्षेचा ज्यावेळेस अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम विचारण्यात येईल आणि त्यानंतर अशा प्रकारे सर्वांचे पसंतीक्रम विचारात घेऊन प्रत्येक संवर्गाकरता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जारी करण्यात येईल. समजले नसेल तर कमेंटमध्ये कळवा, आपलं उत्तर आपल्याला 24 तासामध्ये मिळून जाईल.
आता पुढील म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता संबंधित संवर्गासाठी म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा इत्यादी हे उदाहरणाखातर दिलेले आहेत. निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे लक्षात घ्या की आता बघा, PSI, STI आणि ASO यांसाठी पेपर क्रमांक 2 हा वेगवेगळा होत असतो, त्याचप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा, अभियांत्रिकी परीक्षा, त्याचनंतर कृषी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा ह्या त्या त्या फील्डनुसार वेगवेगळी घेण्यात येईल. म्हणजे या सर्व पदांसाठी पूर्वपरीक्षा ही एकत्रीची असेल, परंतु आपण जे विकल्प दिलेले आहेत त्यानुसार आपली परीक्षा ही वेगवेगळ्या पद्धतीने होईल. आता लक्षात घ्या, काही उमेदवार PSI आणि ASO किंवा STI या तिघांसाठी पात्र असतात, तर ते तिघांसाठी अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही पण जर एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर तो राज्यसेवा मुख्य परीक्षेचाही ऑप्शन निवडू शकतो, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निवडू शकतो, वनसेवा मुख्य परीक्षेचाही निवडू शकतो, कृषी सेवा मुख्य परीक्षेचाही निवडू शकतो. त्यापुढे असे विकल्प ठेवून तो मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतो आणि त्या त्या परीक्षेला पात्र ठरू शकतो. हे झालं राजपत्रित गट अ आणि गट ब परीक्षांविषयी. समजलंच असेल की संयुक्त पूर्वपरीक्षा होईल सर्व पदांसाठी, मुख्य परीक्षा ही त्या त्या फील्डनुसार वेगवेगळी घेण्यात येईल. त्या संदर्भातील परीक्षा योजना कधी आणि केव्हा जारी होईल तेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूया. सर्व राजपत्रित गट ब व गट क संवर्गासाठी आता लक्षात घ्या, राजपत्रित म्हणजेच PSI, STI, ASO, आता त्यामध्ये नवीन पद ॲड झालेलं आहे स्टम्प्स इन्स्पेक्टर, तर त्या संदर्भात बोलतो आहोत. सर्व राजपत्रित गट ब आणि गट क संवर्गासाठी, आता गट कमध्ये कर सहाय्यक, क्लर्क यांसारखे पदे. संवर्गासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर संयुक्त पूर्वपरीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अर्जितपत्रित गट ब व गट क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. आता लक्षात घ्या, जी आपली MPSC मध्ये PSI, STI, ASO त्याचबरोबर क्लर्क, कर सहाय्यक, विमा संचालन विभागामध्ये या सर्वांचे एकच पूर्वपरीक्षा होणार, म्हणजेच गट ब आणि गट क या दोन्ही पदांसाठी किंवा दोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळी पूर्वपरीक्षा होत असेल हे सर्वांना माहीत आहे. तर आता इथून पुढे गट ब आणि गट क या संवर्गासाठी एकच पूर्वपरीक्षा होईल, जिला की संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने ओळखली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल. समजले असेल, नसेल समजले तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजत नसेल तर टेलिग्रामवर प्रसिद्ध पत्रक टाकण्यात आलेलं आहे, आपण तेथे जाऊन बघू शकता. एक महत्त्वाची विनंती म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा. महाराष्ट्र अर्जितपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षाकरता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरता उमेदवारांनी दिलेला विकल्प संबंधित संवर्गातील पदभरतीकरता अर्ज समजण्यात येईल व त्याच्या आधारे तसेच भरवायच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करवायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. जसे की राजपत्रितमध्ये सांगितलं तसेच अर्जितपत्रितमध्ये पण तसंच आहे. म्हणजे आपल्याकडून पूर्वपरीक्षेचा ज्यावेळेस अर्ज मागवण्यात येईल त्यावेळेसच आपल्याला विकल्प निवडायला लावतील आणि त्या विकल्पानुसार पूर्वपरीक्षेची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू. त्यानंतर महाराष्ट्र अर्जितपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, वेतनश्रेणी, दर्जा इत्यादी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अर्जितपत्र सेवा गट क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित होतील. मी सांगितल्याप्रमाणे की गट ब आणि गट क यांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होईल, परंतु बरेच जसे कारणे आहेत, वेतनश्रेणी वेगवेगळी असते, कर्तव्य वेगवेगळे असते, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात, त्यानुसार महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट बस मुख्य परीक्षा म्हणजेच PSI, STI, ASO, स्टॅम्प्स इन्स्पेक्टर यांसाठी वेगळी आणि महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा जसे की क्लर्क, कर सहाय्यक, विमा संचालनालय, तांत्रिक सहाय्यक यांसाठी वेगवेगळी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे यांच्यासाठी जे संयुक्त पेपर होत होते इथून मागे, आता ते स्वतंत्र पेपर होत होते, तर त्याबद्दल काय होणार आहे ते आपण बघूया. पुढे सांगण्यात आलेलं आहे ते वाचून मी तुम्हाला नक्की सांगतो. त्यानंतर पुढील म्हणजे महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे महाराष्ट्र अर्जितपत्रित गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील. मी सांगितलं की गट क आणि गट ब यांसाठी ज्या मुख्य परीक्षा असतील त्या स्वतंत्र घेण्यात येतील आणि त्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतील. प्रत्येकाचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा असतो. त्यानंतर पुढे म्हटले आहे, महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अर्जितपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षाकरता मराठी व इंग्रजी तसेच सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन पेपरच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. आता येथे मुख्य परीक्षेकरता मराठी व इंग्रजी तसेच सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी असे दोन पेपर्सच्या आधारे निवड करण्यात येईल. ह्याही पेपरमध्ये म्हणजे सध्या जी कंडिशन आहे त्यामध्ये ही मेथड फॉलो आहेत, परंतु इथे लक्षात घ्या की मराठी व इंग्रजी आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हे अजून क्लिअर झालेलं नाही. ज्यावेळेस आयोगाकडून योग्य अभ्यासक्रम डिक्लेअर होईल त्यामध्ये ती बाब क्लिअर होईल, कारण की सध्याच्या पेपर्समध्ये काहींच्या बाबतीत कायदे आहेत, काहींच्या बाबतीत अर्थव्यवस्था आहे, काहींच्या बाबतीत फक्त राज्यव्यवस्था आहे, त्यामुळे या 10व्या पॉईंटमध्ये सर्वजण कन्फ्यूज आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अभ्यासक्रम हा चेंज होईल का,
तर त्या संदर्भातही पुढे बघूया. महाराष्ट्र रजतपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसंच महाराष्ट्र रजतपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षेमधून भरवायच्या विविध संवर्गाकरता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित प्रसंतकम घेण्यात येईल. जसं की सध्या ती मेथड चालू आहे, जसं की आपण मुख्य परीक्षेचा अर्ज करतो आपण दोन्हींसाठी पात्र असतो, जसं की PSI STI आणि ASO यांसाठी आपल्याला वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. इथून पुढे आपल्याला पसंतीक्रम निवडावा लागणार आहे. त्यानंतर ऑप्टिंग आऊटचा मुद्दा, तो ऑप्टिंग आऊट तसेच राहणार आहे, त्यामध्ये बदल नाही. हां, पण PSI जरासा चेंज करण्यात आलेला आहे. तर पोलीस उपनिरीक्षक यासाठी जी शारीरिक चाचणी होती ती 60 गुणांची होती, आता ती 70 गुणांची करण्यात आलेली आहे आणि ती आधी असल्याप्रमाणे क्वालिफाईंगच असणार आहेत. अंतिम निवड ही मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे घेण्यात येईल. त्यानंतर पुढील परीक्षा म्हणजे या सर्वांपासून वेगळी, तिवणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. त्या उमेदवारांनी लक्षात घ्या की तुमच्या कोण भरती प्रक्रियेमध्ये बदल झालेला नाही. आता पुढील अत्यंत महत्त्वाचे दोन मुद्दे, उपयुक्त बदल सन 2023 करता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. आता लक्षात घ्या की राज्यसेवामध्ये जो बदल झाला तो 2023 लागू होणार आहे, तसाच गट ब आणि गट क यांसाठी 2023 लागू होईल. जी 8 ऑक्टोबर 2022 रोजी MPSC कंबाईन पूर्वपरीक्षा आहे, त्याचबरोबर 228 पदांकरता ग्रुप सीची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर त्यामध्ये असा बदल लागू केलेला नाही. ती भरती प्रक्रिया येथून मागं जशी होती त्याचप्रमाणे असणार आहे, त्यामुळे त्याबाबतीत काळजी करायची गरज नाही. आपली बदल हा 2023 लागू राहील. प्रस्तुत बदलाच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादी बाबींचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर जसाही प्रसिद्ध होईल तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येईल. जरी नाही आला तर तो टेलिग्राम चॅनलवर नक्की येईल. आता मी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण म्हणजे बदल कशा कशामध्ये होऊ शकतो ते सांगतो. तर लक्षात घ्या, परीक्षांची जी परीक्षा योजना आहे त्यामध्ये नक्की बदल होईल. अर्ज स्वीकारण्याची पद्धत असणार आहे त्यामध्येही बदल होईल. अर्हता आणि वयोमर्यादा यामध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यानंतर निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया यामध्ये बदल झालेला आहे. अभ्यासक्रम यामध्ये बदल होईल परंतु तो जास्त प्रमाणात होईल अशी चिन्हे कमी आहेत. बदल होण्यामागे लक्षात घ्या, बदल व्हावीपेक्षा त्यामध्ये आणखीन मुद्दे ॲड होतील याकडे लक्ष द्या. त्यामुळे बदल होईल या बाबीकडे लक्ष देऊ नका. आता बरेच जसे की मौलिक कर्तव्ये, मौलिक अधिकार, त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये काही बदल होणार आहे का? तर नाही. हे अगोदरही सिलॅबसमध्ये होते, आत्ताही सिलॅबसमध्ये आहे आणि पुढेही सिलॅबसमध्ये राहतील. फक्त काही नवीन मुद्दे या अभ्यासक्रमामध्ये ॲड होऊ शकतात. इत्यादी बाबीचा जो काही तपशील आहे तो तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर अशा प्रकारे हा बदल आपण बघितला. प्रत्येक बदल हा आपल्याला मान्य करणे गरजेचे आहेत आणि ते मान्य करता आले पाहिजे. त्यामुळे MPSCला नावं ठेवून आयोग हे करत नाही, आयोग तेच करतं, अशा प्रकारे कोणतेही कारण न करता अभ्यासावर लक्ष द्या. आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे आणि अशाच MPSC आणि UPSC रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.